विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. फडणवीसांनी 14 ट्वीट करत राष्ट्रवादीनं कधी आणि कसं मुस्लिमांचं कथित अनुनय केला याचा पुरावा सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये 1993 बॉम्बस्फोट ते इजरत शाह प्रकरण, हिंदू दहशतवाद ते कलम 370 या सर्व मुद्द्यांवरून पवारांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला आहे. तसंच दावे करताना त्या त्या वेळेच्या वृत्तपत्रातील बातम्यांच्या लिंक्ससुद्धा त्यांनी सोबत जोडलेल्या आहेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे संविधान विरोधी असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेली आहे. जर देवेंद्र फडणवीस संविधान प्रेमी असते तर दिल्लीच्या जंतर मंतरवर ज्यावेळी संविधान जाळलं गेलं त्यावेळी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी तोंड उघडण्याची हिंमत दाखवली असती. मात्र आज 14 एप्रिलचं निमित्त साधून 14 ट्वीट करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पवार साहेबांवर जे तोंडसुख घेऊन मुस्लिमांच्या विरुद्ध जे काही वक्तव्य केलेलं आहे, फडणवीसांना प्रश्न आहे की जर तुम्ही मुस्लिम विरोधी आहात तर शाहनवाज हुसेन आणि मुख्तार अब्बास नक्वी हे तुमच्या पक्षात काय करतायत, आणि जर तुम्हाला मुस्लिमांबद्दल इतका द्वेष आहे तर याचा अर्थ तुम्हाला संविधान मान्य नाही. या देशात आज बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही जयंती साजरी करतो आहोत, तुम्ही सुद्धा वेगळी पद्धतीने जयंती साजरी केली.